स्वागतम स्वागतम सुस्वागतम। कारंजा शहराला ऐतिहासिक व सांस्कृतिक गौरवशाली परंपरा लाभली आहे आणि या परंपरेत प्रथम मान जातो तो शरद व्याख्यानमालेचा। ही व्याख्यानमाला अनेक वर्षापासून अविरत सुरू आहे, ती केवळ आपण श्रोतुवर्गांच्या व रसिक वर्गाच्या प्रेमामुळे। या ज्ञान यज्ञामध्ये मी पुनश्च आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण शरद व्याख्यानमालेला एकत्र आलेला आहोत। यंदा शरद व्याख्यानमाला या शरद व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी आज मंचावर विराजमान सौ डॉक्टर नम्रताताई भोसले यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर आसनस्थ व्हायचे आहे। डॉक्टर सौ नम्रताताई भोसले, छत्रपती संभाजीनगर। सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून ताईंचा स्वागत करायचं आहे। ताई आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान आज त्या सादर करणार आहेत। यंदाचे वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती वर्ष आहे, त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी येथे आमंत्रित करते आदरणीय बाबारावजी शिंदे यांना। तसेच सौ नम्रताताई भोसले यांनी सुद्धा अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे अशी मी त्यांना विनंती करते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आजच्या या व्याख्यानमालेचा शुभारंभ करूयात। अतिथी देवो भव यानंतर पाहुण्यांचे स्वागत करूया। आजच्या प्रमुख व्याख्याता आदरणीय प्राध्यापक डॉक्टर नम्रताताई भोसले यांचे स्वागत करण्याकरता मी श्रीमती पियुषाताई भोयर यांना मंचावर आमंत्रित करते। धन्यवाद ताई। तसेच प्राध्यापक डॉक्टर नम्रताताई यांचे पती हे देखील आज आपल्यामध्ये उपस्थित झाले आहे, श्रीमान आदरणीय सोमेश्वरजी मोहिते यांचे स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करते मुलजी जेठा हायस्कूलचे प्राचार्य आदरणीय श्री रामदास वैद्य सर यांना। धन्यवाद सर। निश्चितच हा ज्ञानयज्ञ अविरत कारंजा सुरू आहे आणि या व्याख्यानमालेची प्रचिती दूरवर पसरली आहे। या व्याख्यानमालेत अनेक नामवंत प्रसिद्ध विचारवंत साहित्यिकांनी आपल्या व्याख्यानातून प्रबोधन केलेले आहे। यासंबंधी प्रास्ताविक करण्याकरता मी आमंत्रित करते व्याख्यानमालेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय श्री शेखरभाऊ बंग यांना। हाँ, भगवती मातेला नमन करतो। भगवती शारदा माता आणि उपस्थित बंधू भगिनींनो, शरद व्याख्यानमाला 2024 मध्ये मी आपले हार्दिक स्वागत करतो। गेल्या 66 वर्षापासून आपण शरद व्याख्यानमालेकरता दरवर्षी या मैदानावर येत असतो। इतकी वर्ष अखंडपणे ही व्याख्यानमाला चालण्याचे श्रेय उदार अंतकरणाने व्याख्यानमालेला आर्थिक मदत करणारे देणगीदार चोखंदळ संयमी श्रोतृवर्ग व श्रवणातून व्यक्तिमत्व या व्याख्यानमालेच्या उद्दिष्टाप्रमाणे प्रबोधन करणारे अभ्यासू व प्रभावी वक्ते यांना जाते। ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात काम करणारी
कार्यकर्त्यांची तिसरी पिढी या व्याख्यानमालेला कार्यरत आहे। आपली राजकीय भूमिका बाजूला ठेवून हा ज्ञानयज्ञ सुरू ठेवण्यासाठी एकत्र येऊन कार्य करणारे असंख्य कार्यकर्ते हे व्याख्यानमालेचे बलस्थान आहे। प्राध्यापक आदरणीय राम शेवाळकर सर प्रेरणेने गावातील जुन्या जाणत्या लोकांनी सुरू केलेली ही परंपरा समर्पित निस्वार्थ भावनेने कार्य करण्याच्या कार्यकर्त्यामुळेच अखंडपणे सुरू आहे। सर्व जाती धर्मातील गावकऱ्यांचे स्थानिक प्रशासनाचे गावातील सर्व सामाजिक शैक्षणिक संघटनांचे व्याख्यानमालेला प्रोत्साहन असल्यामुळे ही व्याख्यानमाला कारंजाचं वैभव म्हणून ओळखल्या जाते। यापुढे सुद्धा व्याख्यानमालेला सर्वांचे सहकार्य कायम राहील अशी अपेक्षा करतो। माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद। धन्यवाद शेखर भाऊ। या व्याख्यानमालेचा इतिहास व माहिती आपल्या सर्वांना मिळालीच आहे। या व्याख्यानमालेवर प्रेम करणारी अनेक मंडळी आहेत ज्यांनी या व्याख्यानमालेच्या जडणघडणीत अमूल्य अशी साथ दिलेली आहे, सहकार्य केले आहे। त्यांच्यासोबतच देशातील अशा काही मान्यवर मंडळींनी आपल्या देशाची मान जगात उंचावली आहे, परंतु ते आज हयात नाही आहेत। यावर्षी ज्यांचे निधन झाले आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी करण्याची ही आपली प्रथा आहे। मी या सर्वांची नावं आपल्यासमोर वाचते आहे। श्रद्धेय पद्मश्री रतनजी टाटा, स्वर्गवासी श्री शरद कर्णावत, स्वर्गीय आमदार राजेंद्र पाटणी, सरोजताई पापडे, श्रद्धेय राजसावजी चौरे, श्रीमती विजयताई देवडा, श्री सदानंदजी बोंते, श्रीमती शोभाताई राठी ह्या शेखर भाऊ बंग यांच्या भगिनी आहेत, श्री मारुतरावजी परळीकर, स्वर्गवासी श्री तेजस नांदगावकर, श्रीमती जिनमती चौरे, श्रीमान प्रकाशजी निंबलवार, श्रीमान सुरेशजी कहादे, श्रीमती सुमनताई लुंगे, श्री शिरीष भाऊ धाकतोड। मी आपणा सर्वांना विनंती करते की आपण आपल्या जागेवर उभे राहून आपले डोळे बंद करून या दिवंगत आत्मांप्रती श्रद्धांजली अर्पण करूया। श्रद्धांजली करावी सुरुवात। हरि ओम शांति 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 शांति। सर्वांनी आपले स्थान ग्रहण करावे। आजच्या व्याख्यात्यांचा परिचय करून देण्याकरता मी आमंत्रित करते वैश्य गर्भ संस्कार केंद्राच्या संचालिका डॉक्टर सौ कविताताई मिसाळ यांना। नमस्ते शारदे देवी, श्रृंगेरी पुरवासिनी, त्वामहं प्रार्थये नित्यं विद्या बुद्धिं च देहि मे। पहिलं वहिलं पुष्प गुंफण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्राध्यापक डॉक्टर नम्रता मोहिते भोसले आपल्याला लाभले आहेत। नावाप्रमाणेच नम्र आहेत व वाणीने मधुर असे हे व्यक्तिमत्व आपल्याला राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल आजचा विषय स्पष्ट करणार आहेत। राजमाता प्रतिष्ठानच्या त्या अध्यक्ष आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने समिती महाराष्ट्र शासन यामध्ये त्या निमंत्रित सदस्य आहेत। इतिहास संकलन समिती तसेच छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगावच्या त्या सदस्य आहेत। सातारा इतिहास संशोधन मंडळाच्याही त्या सदस्य आहेत। त्यांनी बीए एमए व पीएचडी इतिहास या विषयातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून घेतली आहे। याशिवाय मोडी लिपी, पुरातत्वशास्त्र व वस्तू संग्रहालय शास्त्र यामध्येही त्यांनी अतिरिक्त शिक्षण घेतले आहे। त्यांचे
20 नॅशनल पेपर व 3 इंटरनॅशनल पेपर प्रेझेंट झाले आहेत. शिवरायांची पत्रे, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्थापत्य क्षेत्रातील योगदान, मराठवाडा मुक्तिसंग्राम, कन्नड तालुक्यातील कला स्थापत्य, संत बहिणाबाई अशा अनेक विषयांवर त्यांचे एकूण 26 ठिकाणी लेख प्रकाशित झालेले आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांचं कृतार्थ ठरलेलं जीवन आपल्या अमोघ वाणीतून आपल्याला त्या उलगडून दाखवतीलच. तर ताईंना मी विनंती करते की त्यांनी आजचा आपला पहिला वहिला व्याख्यानाचा विषय पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर याला सुरुवात करावी. तत्पूर्वी एक सांगण्यासारखं आहे, म्हणजे त्यांचा विशेष परिचय असा आहे, त्यांनी नाही सांगा असं म्हटलं होतं पण मी सांगते की माहेरकडून त्या शहाजी राजांचे काका वेरूचे विठूजी राजे यांच्या वंशातील त्या आहेत आणि सासरकडून हंबीरराव मोहितेंचे ते वंशज आहेत आणि त्यांचे मामा जे आहेत ते सिंदखेड राजा येथील लखुजी जाधवांचे वंशज आहेत. तर त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी अशी मी ताईंना विनंती करते.